एक अत्यंत दुःखद बातमी हाती आली आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवरकर यांचं काल रात्री उशिरा मुंबईत निधन झालं. त्या 59 वर्षाच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या कॅन्सरशी लढा देत होता. काल रात्री जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्मिताताईंचं पार्थिव आज दादर येथील शिवाजी मंदिरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि तिथूनच त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. वृत्त निवेदिका, अभिनेत्री, रंगकर्मी, निर्माती, दिग्दर्शिका अशी त्यांची प्रदीर्घ वाटचाल होती. तू तिथं मी, चौकट राजा, कळत नकळत, सातच्या घरात या दर्जेदार चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. 2010 कॅन्सर असल्याचं निदान स्मिताताईंना झालं होतं आणि त्यानंतर देखील कॅन्सरशी लढा देऊन त्या यशस्वीपणे पुन्हा उभ्या राहिल्या. दुर्धर आजाराशी निकारानं त्यांनी झुंज दिली. उपचार घेणाऱ्या स्मिताताईंनी आपल्या कामात खंड पडू दिला नाही. आजारपणात देखील सिनेमा आणि मालिकांच्या निर्मितीत झोकून देत त्यांनी अनेक दर्जेदार कलाकृती मराठी रसिकांना दिला. स्मिताताईंना साम टीव्हीकडनं भावपूर्वक श्रद्धांजली.